नमस्कार, आप देख रहे हैं WS न्यूज जन जन की आवाज और मैं आपके साथ हूँ शीतल खौसे। खास खबर में आपका स्वागत है। आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया तो तुरंत करें। अपने मोबाइल पर खबर पाने के लिए बेल आइकन दबाएं और ज्वाइन बटन पर जाकर हमारे चैनल के सदस्य बनकर हमें आर्थिक सहयोग करें। आइए देखते हैं आज की विशेष खबर। काय घरकुल नाही का तुम्हाला? कुठले आहे तुम्ही? फकीरावाडी। इलेक्ट्रिक बिल 100 युनिट गरिबांना माफ, घोषणा बोगस। भगिनींना भाऊबिंदीची भेट, घोषणा बोगस। मंत्री कसा असावा तर आपल्या सगळ्यांचे नेते मान्य नितीनजी सारखा असावा। पालकमंत्री कसा असावा आपल्या सगळ्यांचे नेते बाळकुळे साहेबांसारखा असावा। पण एक नितीन गडकरी कसे आहेत? आम्ही शब्द देतो की रमाई घरकुल योजना असेल, गरिबांचे पट्टे वाटप असेल, मैनाटी पटापट प्रश्न रमाई आवास योजना के जो लाभार्थी है, शहर में 2,500-3,000 लोग हैं। गए 2 साल से उनका 1 रुपये भी आया। सरकार माननीय देवेंद्र जी की जब सरकार थी, पूरे 5 साल ये निधि आया और हमारे महानगर पालिका ने माननीय दयाशंकर जी होंगे, संदीप जी होंगे, जिसकार तय होंगे, इनके नेतृत्व में बराबर इसका वाटअप किया। 2 साल से गरीबों का ये अनुदान मिल ही नहीं रहा। वो धूप में है, बारिश में है, ठंडी में है। ये सरकार इतना निर्लज्ज है कि सभी चीजों के लिए पैसे लेकिन गरीबों के लिए पैसे नहीं। ये नींद में सोई हुई सरकार को जगाने के लिए मोर्चा है और इसके बाद भी अभी न्याय नहीं मिला तो इन गरीबों के लिए कानून हाथ में लेने को होगा तो भी हम लेंगे, लेकिन आखिर तक ये मांग पूरी होने तक हम इन गरीबों के साथ रहेंगे। इसीलिए यह मोर्चा है और ये मोर्चा का नेतृत्व माननीय महापौर जी, धर्मपाल जी, हमारे सारे पदाधिकारी कर रहे हैं और शांति से हम कलेक्टर ऑफिस में जाएंगे। काय घरकुल नाही का तुम्हाला? कुठले आहे तुम्ही? परेड घेऊन झोपडपट्टी धारकांना त्यांच्या मालकी हक्काचा पट्टा मिळवण्याकरता एक नाही दोन नाही तीन गरिबांचा पट्टा नाही, गरिबाला अन्नधान्य नाही, निराधार योजनेला अनुदान नाही, कुठल्याही गरिबाच्या योजनेला। तू कशासाठी आली गा? हे इतकं हरामखोर सरकार आहे। पालकमंत्री नितीन राऊत साहेब आहे। इलेक्ट्रिक बिल 100 युनिट गरिबांना माफ, घोषणा बोगस। भगिनींना भाऊबिंदीची भेट, घोषणा बोगस। अन्नधान्य पुरवठा विभागाच्या इष्टांक महाराष्ट्र सरकारतर्फे केशरी कार, कोणा केशरी कार वाल्यांना? मंत्री कसा असावा तर आपल्या सगळ्यांचे नेते मान्य नितीनजी सारखा असावा। पालकमंत्री कसा असावा आपल्या सगळ्यांचे नेते बाळकुळे साहेबांसारखा असावा। पण एक नितीन गडकरी कसे आहेत आणि दुसरा नितीन राऊत कसा तुम्ही बघताय? मित्रांदार त्याचे खासदार तुमच्या पाठीशी आयुष्य फार उभे राहील हा विश्वास द्यायला आजचा मोर्चा आहे। आणि तुम्हाला मी आज शब्द देतो की रमाई घरकुल योजना असेल, गरिबांचे पट्टे वाटप असेल, मैनाटीचं पट्टे वाटप, नजूलचं, खासगी जागेचं, महानगरपालिकेचं, हे शेवटपर्यंत नेल्याशिवाय भाजपचा एकही कार्यकर्ता, एकही देवदुर्लभ कार्यकर्ता शांत बसणार नाही हा शब्द द्यायला मी उभा आहे। आता या माझ्या संबोधनानंतर आपण शिस्तीला मोर्चा कलेक्टर ऑफिसवर नेणार आहोत। माझी सर्व अपेक्षा आहे की आपण आणलेल्या नागरिकांसोबत आपल्याला या मोर्चात चालायचा आहे। माननीय धरमपालजी असतील, मानेसाहेब असतील, अशोकराव असतील, परशु ठाकूर असेल, नीताताई असतील, राजेश हातीबेट असेल, यांच्या सर्व माननीय महापौरजी असतील, मान्य गिरीश व्यासजी असतील, यांच्या नेतृत्वात आपल्याला या मोर्चाला समोर चालायचा। त्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते आपण आणलेल्या नागरिकांसोबत या मोर्चात चालतील अशी मी त्यांना विनंती करतोय। बोला भारत।
आपण दोन्ही हात वरती करून घोषणा देऊ, बोल भारत माता की, बोल भारत माता की, रमाई आवास योजनेचा निधी मिळालाच पाहिजे। आघाडी सरकार मुर्दाबाद, नितीन राऊत मुर्दाबाद, बोल भारत माता की। धन्यवाद। मरणींना देखील विनंती आहे की ते मोर्चात सामील होत, त्या मोर्चातून जाणार नाही। प्रमुख नेत्यांना उद्या समोर, बाकी सगळे चालले जातात, गाडी समोर घ्या। यह थी आज की खास खबर। फिर मिलेंगे खास खबर के साथ, तो देखते रहिए WH News। लाइक सब्सक्राइब करें, तमाम खबरों के लिए www.whnews.in पर भेज दें। धन्यवाद।